नमस्कार मी मेधा देवरुपकर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट एक छोटासा संदेश घेऊन आले आहे बघा पट सकारात्मक राहणे म्हणजे काय तर नकारात्मक विचार बर। न करणे बरोबर मग स्वीकारात्मक म्हणजे काय स्वीकारणे पण काय सत्य परिस्थिती स्वीकारणे जोपर्यंत आपण सत्य परिस्थिती स्वीकारत नाही ना तोपर्यंत सकारात्मक विचार आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत कारण आपण परिस्थितीलाच ब्लेम करत बसतो हे का झालं कसं झालं आता माझं काय होणार काय आहे माझं भविष्य फक्त प्रश्नच आपण सोल्युशनच्या दिशेने विचारच करत नाहीत ज्यावेळी काही प्रसंग येतात ना तेव्हा सर्वात आधी आपल्या मेंदूला सत्य परिस्थितीची जाणीव करून द्या सत्य परिस्थिती स्वीकारा तरच आपल्याला मार्ग काढता येतो मला तरी असं वाटतं ना की या जगात एकच गोष्ट अशक्य आहे ती म्हणजे या जगातून गेलेल्याला आपण रिटर्न आणू शकत नाही पण गमावलेला पैसा रिटर्न कमवू शकतो गेलेली नोकरी देखील परत मिळवता येते कोसळलेलं घर देखील आपण पुन्हा उभं करू शकतो तुटलेली नाती देखील परत जुळवता येतात एक वेळ गमवलेला विश्वास देखील परत कमवता येतो फक्त स्वतःमध्ये अशी काही पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करा आणि आपला आत्मविश्वास एवढा स्ट्रॉंग करा की परिस्थितीमुळे जे जे काही गमवावं लागलं आहे ना त्याच्या दुप्पट तिप्पट नव्हे तर दहा पट जास्त मिळालंच पाहिजे स्वतः स्वतःचे लिडर बना स्वतः स्वतःचे प्रेरणास्त्र बना स्वतः स्वतःची स्पर्धा करा की कालच्या दिवसापेक्षा जास्त चांगला आजचा दिवस मी कसा करू शकेन प्रयत्न आणि मेहनत याच्या जोडीला जर पॉझिटिव्ह एनर्जीची साथ असेल आणि आत्मविश्वास असेल ना देन यू विल रॉक द वर येस जीवन खराब नसतं वेळ खराब असते सो बी ऑप्टोमेस्टिक अँड थिंक ऑप्टोमेस्टिक धन्यवाद